राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे शिक्षकांनी काटेकोरपणे पालन करावे अन्यथा या शिक्षकांना सेवेत राहण्याचा हक्क नाही उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय पाहुयात बातमी सविस्तर शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अपात्र ठरलेल्या शिक्षकांना सेवेत राहण्याचा अधिकार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी वर्षातून किमान एकदा टी ई टी परीक्षेचे आयोजन करून राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे त्यामुळे शिक्षकांना टी ई टी पात्र होण्यास संधी मिळू शकेल असेही न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे टी ई टी पात्र नसलेल्या येथील काही शिक्षकांनी मद्रास उच्च न्यायालयात केलेल्या रीट याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला टी ई टी पात्र नसलेल्या शिक्षकांना दोन हजार बावीसपासून वार्षिक वेतनवाढ तसेच इतर लागू करण्याचे आदेश देण्याची मागणी या रीट याचिकेतून करण्यात आली होती मात्र न्यायमूर्ती डी कृष्णकुमार यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली 2009 हजार नऊ मध्ये आरटीई कायदा लागू होऊन अनेक वर्ष होऊनही टी पात्रता निकषांचे पालन होत नाही यावर मद्रास उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली इतक्या वर्षानंतरही टी ई टी पात्र नसलेल्या शिक्षकांना सेवेत राहण्याची परवानगी मिळते यावरही न्यायालयाने चिंता व्यक्त केली मद्रास उच्च न्यायालयाचा हा निकाल येण्याआधी अकरा जून दोन हजार एकवीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने टी ई टी पात्रतेसंदर्भात दाखल झालेल्या एकारीट याचिकेवर सुनावणीवेळी राज्यातील टी ई टी अपात्र शिक्षकांना देखील एकतीस मार्च मार्च दोन हजार एकोणावीस पूर्वी टीईटी पात्र असणे आवश्यक असण्याचा निकाल दिला होता